नमस्कार खेलार शेतकरी शाण यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल लाईक केलं नसेल शेअर केलं नसेल तर आजच करा आणि आत्ताच करा कारण खेलार खेला 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 दुनियामधल्या घडामोडी आपल्याला वेळोवेळी बघायचे आहेत आणि आपल्यापर्यंत सर्वांच्या आधी पोचल्या पाहिजेत यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करायचं या चित्रीकरणमध्ये आपण बघत आहोत तांडूरगावचे लडके सुपुत्र मलकर सिद्ध भीमाशंकर शंकर माळगी यांची गायी आहे ही गायी तांडूरच्या राजाकडून गाभ होती त्या गायीच्या पोटी हा खोंड जन्मलेला आहे अतिशय सुंदर शरीराने कलरने आणि चौकशे फूट तर बाकीच्या काही गोष्टी ज्या कमी जास्त लहान वयात दिसून येत असतात त्या वाढत्या वयाला चढत्या रूपाप्रमाणे त्या गोष्टी पूर्ण होणार आहेत तर हे उदाहरण जिवंत सेव करून ठेवावं सर्वांनी या उदाहरणापासून आपल्याला बरंच काही शिकायला मिळणार आहे किंवा या खाणीतून होणाऱ्या फायद्यांशीपासून एक वेगळा पण शिकायला मिळणार आहे इथून पुढं या पाठीमागं आपण लक्ष दिलेलं नाही किंवा ज्यांचं लक्ष आहे त्यांनी सांगितलेलं नाही मात्र आपण इथून पुढं लक्ष देणं गरजेचं आहे त्यामुळं प्रत्येक गोष्ट आपल्याला नोंद करणं आणि नोंद झालेल्या गोष्टीची माहितीजवळ ठेवणं खूप महत्त्वाचं आहे गायी अतिशय सुंदर भारदस्त उंच शेपूट चौक अगदी योग्य तोंड नजर बांदा सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं आणि मग वडील सिद्धापूर खानेचा तो बाबूशिव बिट्टेशिंग राजपूत यांचा तर त्यानंतर ह्या दोन्हींच्या एकत्रीकरणातून हे पैदा झालेले मंडळी काही लहानपणीचं रूप वेगळं असतं काहींचं वाढत्या वयाला चढतं रूप येतं त्यातीलच एक हे उदाहरण आहे धन्यवाद